नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण साने गुरुजी यांच्या संदर्भात। विद्यार्थी मित्रांनो, साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला। त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते मराठीमधले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते। त्यांच्या जीवन परिचयासंदर्भाबद्दलची चर्चा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्यांचा जन्म। त्यांचा जन्म हा कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, विशेषतः पालगड या ठिकाणी झाला। त्यांचे वडील हे खोताचं काम करत होते। खोताचं घराणं हे साधारणतः वैभवसंपन्न आणि श्रीमंत समजलं जायचं, परंतु त्यांच्या आजोबाच्या वेळची परिस्थिती ही मात्र तशी नव्हती। त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराची आर्थिक स्थिती ही घसरत गेली। एवढंच नाही तर सदाशिवरावांचं घरदारही जप्तीत नाहीसे झालं आणि जे अशा पद्धतीचं जे बडं घरा मोठं घराणं आहे तर तो पोकळवासा झालेला आपल्याला दिसतं। पुढं 24 डिसेंबर 1899 रोजी पांडुरंग सदाशिवराव यांचा जन्म झाला, म्हणजेच अर्थात साने गुरुजी यांचा जन्म झाला। आणि त्यांच्या आईच्या शिकवणीनुसार त्यांच्यावर फार मोठा प्रभाव हा त्यांच्या आईचा होता, कारण त्यांच्या आईनं त्यांच्या बालमनावर जे वेगवेगळे विविध संस्कार हे गुरुजींच्या जीवन विकासावर एक परिणाम झाला। त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी ही साने गुरुजींनी मिळाली। त्यांचं उच्च शिक्षण हे पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये जे अमळनेर आहे या अमळनेरमध्ये प्रताप हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांनी 6 वर्ष नोकरी केली, म्हणजे 1924 ते 1930 या काळामध्ये 6 वर्ष हे शिक्षकाची नोकरी केली। ही नोकरी करत असताना प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला हा अधिक वाव मिळाला। त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले आणि सेवावृत्ती ही त्यांनी शिकवली। अमळनेरमधल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र या ठिकाणी त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला। 1928 साली त्यांनी विद्यार्थी नावाचं मासिक सुरू केलं आणि त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचाराचा अधिक मोठा प्रभाव होता। ते स्वतः खादीचा वापर करत असत। पुढं 1930 साली त्यांनी जे सविनय कायदेभंग चळवळ जी सुरू झाली तर त्याच्यामध्ये पुढं शिक्षकाची नोकरी सोडून या कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतला। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते म्हणजे त्यांनी काँग्रेस नावाचं एक साप्ताहिक देखील त्यांनी सुरू केलं होतं। त्यामधून दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी यासाठी देखील त्यामध्ये प्रयत्न केले होते। पुढं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे जळगावला मधील जे फैजपूर या ठिकाणी जे अधिवेशन भरलं होतं, विशेषतः 1936 साली, ते यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी यांनी अधिक मेहनत ही घेतली होती। साने गुरुजींनी 1942 जे भारत छोडो आंदोलन होतं तर त्या काळामध्ये त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला आणि जसं आपण आत्ता उल्लेख केला की फैजपूरच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींच्या विचारसरणीलाच अनुसरून मैला वाहनं आणि ग्रामस्वच्छतेची कामं ही साने गुरुजींनी त्या फैजपूर अधिवेशनामध्ये केली होती। विशेषतः साने गुरुजींनी त्या काळामध्ये राष्ट्र सेवा दलाची स्थापना ही साने गुरुजींनी केली। त्याचबरोबर पत्री त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातील साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता ह्या प्रसिद्ध झाल्या। त्यांच्यातील जी जास्त गाजलेली जी आहे तर ती म्हणजे बलसागर भारत हो यासारख्या कविता नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारनं त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रती ह्या जप्त केल्या। साने गुरुजींनी त्यांच्या हस्ताक्षरातील एक कविता, जसं की बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो, अशी साने गुरुजींची ही काव्यपंक्ती होती। उलट समाजातील जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे, ह्या अनिष्ट रूढी आणि प्रथा परंपरा याला साने गुरुजींनी सातत्याने विरोध केला। जसं आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यामधलं जे पंढरपूर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी 1946 दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला।
आणि या भूमिकेला महात्मा गांधीजींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शेवटपर्यंत मिळाला नाही। शेवटी साने गुरुजींनी याच मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि त्यांना ते यश मिळालं। म्हणजे एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केलं असं त्या काळामध्ये व्यक्त केलं जात होतं। म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजवादी पक्षामध्ये ते सामील झाले आणि स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न हा साने गुरुजींनी केला। वेगवेगळ्या राज्यामध्ये एकमेकाची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात ह्या चळवळीत अभिप्रेत होतं आणि ते स्वतः तमिळ आणि बंगाली हे भाषा शिकले होते। 1948 कालखंडामध्ये त्यांनी साधना नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं। त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्र, कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक देखील आपल्याला दिसतो। विशेषतः मानवतावाद, सामाजिक सुधारणा, देशभक्ती ही मूल्य त्यांच्या साहित्याच्या ठिकाणी ठाई ठाई आपल्याला दिसत आहेत। साने गुरुजींनी 73 पुस्तकं लिहिली, त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगामध्ये असताना केलं। जसं आपण उल्लेख करतो ते म्हणजे श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमध्ये तुरुंगामध्ये असताना लिहिली होती। आचार्य विनोबा भावे यांनी जी गीता प्रवचनसुद्धा धुळेमधील तुरुंगामध्ये असताना 1932 सांगितली आणि साने गुरुजींनी ती लिहिली, जी गीताई म्हणून उल्लेख येतो। याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागावर सुमारे 15 महिन्याचा तुरुंगवास हा भोगलेला आहे। पुढे नंतरच्या कालखंडामध्ये ते बेंगलोरला तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लीवर नावाच्या कवीचं कुरुल नावाच्या तमिळ महाकाव्याचं मराठीमध्ये हे भाषांतर त्यांनी केलं। नंतरच्या काळामध्ये त्यांनी फ्रेंच भाषेतील लेस मिसरेबल या कादंबरीचं दुःखी या नावानं मराठीत अनुवाद केला। हेनरी थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचं मराठीत भाषांतर मानवजातीचा इतिहास असं केलं। करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूंशी तयाचे हे गुरुजींच्या जीवनाचं एक सार होतं। मनोरंजनामधून मुलांवर संस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तकं लिहिली, जसे की साने गुरुजी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरातिश प्रेम करत होते। त्यांनी भारतीय संस्कृती हा नावाचा ग्रंथ लिहिला, तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्र देखील लिहिली। त्यांनी मोरी गाय ह्या नावाचं एक पुस्तक हे त्यांनी प्रसिद्ध केलं होतं। त्यांची कादंबरी लिहिली ज्यावर पुढं जाऊन मराठी चित्रपट देखील निघाला। विशेषतः साने गुरुजींची जी एक कविता जी गाजली आणि ती खरं तर सद्यस्थितीच्या काळामध्ये ती उपयोगाची आहे, तर ती म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार्पावे। म्हणून साने गुरुजींनी जो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित मात्र हृदयी, गुरुजींची आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरीन नावाची अप्रतिम अशा पद्धतीची एक कविता आहे। तर त्याच्यामध्ये जसं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, तया जाऊनी उठवावे जगाला प्रेम अर्पावे, जयांना कोणी जगती सदा ते अंतरी रडती, तया जाऊनी सुखवावे जगाला प्रेम अर्पावे, समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा, अनाता साह्यते द्यावे जगाला प्रेम अर्पावे, सदा जे आरत अतिविकल जयांना गांजती सकल, तया जाऊनी हसवावे जगाला प्रेम अर्पावे, कुणांना व्यर्थ शिनवावे कुणांना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे, प्रभूंची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणांना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे, असे जे आपणा पासी असे जे वित्तवा विद्या, सदा ते देत तिची दावे जगाला प्रेम अर्पावे,
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे धैर्य पुजावे जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे प्राण परार्थी प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे जगाला प्रेम अर्पावे। ही जी कविता आहे तर ही भारतीय संस्कृतीचं एक द्योतक आहे। त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तिमत्वानं पुढील पिढीतील जसं की एस एम जोशी असतील, ग प्र प्रधान असतील, दादा गुजर, नाग गोरे, प्रकाशबाई मोहाडीकर, प्र द पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, राग जाधव, राजा मंगळवेढेकर, वारा सोनार, शांतीलाल पटनी, सीनवाणी अशा अनेक थोर व्यक्तिमत्वही त्यांनी घडली। या आंतरभारतीय संदर्भाबद्दलचं जे साने गुरुजींचं काम आहे तर त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहू। विशेषतः 1930 साने गुरुजी ज्यावेळेस त्रिचन्नापल्लीला तुरुंगात होते त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला। अनेक भाषांचं वैभव आपल्याला अज्ञात असल्याची भावना त्यांना जाणवली आणि मग आपण भारतात असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतात बोलणाऱ्या जाणाऱ्या भाषा ज्या आहेत त्या भाषांची आपल्याला माहिती नाही तर या भाषा शिकायची असल्यास तशी संस्था आपल्याकडे नाही याची खंत नेहमी कायमस्वरूपी साने गुरुजींना वाटायची। याच्यामधूनच आंतरभारतीची संकल्पना त्यांना सुचली म्हणजे प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार आहे असं त्यांना वाटू लागल्यामुळं त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसे होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे यासाठी म्हणून त्यांनी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी म्हणून आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचं ठरवलं। त्यासाठी पैसा जमून वेगवेगळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना त्यांनी व्यक्त केली। त्यासाठी त्यांनी काही पैसा देखील गोळा केला पण हे कार्य अपुरंच राहिलं आणि 11 जून 1950 त्यांनी आत्महत्या केली। साने गुरुजींच्या मराठी साहित्यासंदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया ज्यामध्ये साने गुरुजींनी विपुल असं मराठीमध्ये साहित्य लिहिलं, कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्र, नाट्यसंवाद या साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांनी लेखनीही अविरत चालवली। जसं की त्यांची एकूण 73 वरदा प्रकाशनाने 36 पुनर्प्रकाशित केलेली आहेत ज्यामध्ये त्यांच्या साहित्यामधून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टीचा भर हा आढळतो। त्यांची साधीसुधी भाषा देखील लोकांना आवडत आणि त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचं, भावनांचं जे कल्लोळ उठलं होतं ते सर्व त्यांनी लेखनीद्वारे प्रगट केलं। कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी सहृदयी वर्णन केले आहेत म्हणजे कुमारांच्यासाठी ध्येय दर्शवणारे मार्गदर्शकपर साहित्य चरित्र हे लिहिलं, म्हणजे प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले, माता भगिनी स्त्री जीवन प्रति अर्पण केली, त्यांची श्यामची आई आणि श्याम ही पुस्तकं विशेषत्वानं गाजली। साने गुरुजींचे जे प्रकाशित साहित्य जवळजवळ सुमारे 80 आहेत ज्यामध्ये अमोल गोष्टी हे पुस्तक बोलक आहे, हे ऑडिओ बुक म्हणून पण आपल्याला मिळतं। त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्य उद्धार त्यांची आपण पुस्तकासंदर्भाची क्रमवार माहिती पाहू, अस्पृश्य तो उद्धार, आपण सारे भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती, ईश्वरचंद्र, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, उमाळा, त्याचबरोबर कलिंगडाच्या साली, करुणादेवी, कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय, कलक्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, कावळे, कुरल नावाचं तमिळ महाकाव्याचं मराठीत भाषांतर त्यांनी क्रांती केलं, बापूजींच्या गोड गोड गोष्टी म्हणजेच गांधीजींचं चरित्र, महात्मा गांधीजींचं दर्शन ज्यामध्ये चरित्र आणि गीता हृदय, त्याचबरोबर त्यांनी गुरुजींच्या गोष्टी ज्यामध्ये गोड गोष्टी कथा मला जवळजवळ 1-10
असे भाग लिहिले, ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये खरा मित्र, दुसऱ्या भागामध्ये घामाची फुले, तिसऱ्या भागामध्ये मनुबाबा, चौथ्या भागामध्ये फुलांचा प्रयोग, पाचव्या भागामध्ये दुःखी, सहाव्या भागामध्ये सोराम आणि रुस्तम, सातव्यामध्ये बेबी सरोजा, आठव्यामध्ये करुणादेवी आणि नवव्यामध्ये यतिकी पती आणि दहाव्यामध्ये चित्राणी चारू। त्याचबरोबर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं चरित्र लिहिलं। त्याचबरोबर गोड निबंध भाग 1, 2, 3 शेवट गोड, गोप्या, गोष्टीरूप विनोबाजी, महात्मा गांधी, गौतम बुद्ध चरित्र, चित्रकार रंगा, जयंता, जीवन प्रकाश, जीवनाचे शिल्पकार अर्थात राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, शिरीष कुमार आणि इतर काहींची चरित्र ही साने गुरुजींनी लिहिली। त्याचबरोबर तीन मुले, ते आपले घर, त्यागातील वैभव, त्रिवेणी, दारूबंदीच्या कथा, दिगंबर राय, दिल्ली डायरी, दुर्दैवी, देशबंधू दास यांचं चरित्र, धडपडणारी मुलं, नवजीवन, नवा प्रयोग, फ्रँकलिन यांचं चरित्र, भारताचा शोध आपले, नेहरू यांचं चरित्र, पत्री, बेंजामिन, भारतीय नारी, भारतीय संस्कृती, मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये केलं। त्याचबरोबर माझी दैवत, मानवजातीच्या कथा, मिरी, मुलांसाठीची फुलं, मेंग चियांग आणि इतर गोष्टी, त्याच्यानंतर मोरी गाय, मृगाजीन, यश, इतिहासाचार्य राजवाडे यांचं चरित्र, रामाचा शेला, विनोबाजी भावे, विश्राम, शबरी, शिवरायांचं चरित्र भाग 8, शिरीष कुमार घोष यांचं चरित्र, धडपडणारा श्याम, त्याचबरोबर श्यामचं खंड 1 हे पुस्तक बोलक पुस्तक म्हणून मिळतं, जसं की श्यामची आई, श्यामची पत्रे, भगवान श्रीकृष्ण चरित्र 8 भाग, संस्कृतीचं भवितव्य, सती, संध्या। त्याचबरोबर त्यांनी समाजधर्मामध्ये भगिनी निवेदिता आणि साने गुरुजींनी ते पुस्तक लिहिलं, साधना, साक्षरतेची कथा, सुंदर कथा, सुंदर पत्रे, सोनसाखळी आणि इतर कथा त्यामध्ये दिसतात, ज्यामध्ये सोन्या मारुती, स्त्रीजीवन, स्वदेशी समाज, स्वप्न आणि सत्य, स्वर्गातली माळ, राष्ट्रीय हिंदू धर्म, ज्यामध्ये भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद हा त्यांनी केला, त्याचबरोबर हिमालयाची शिखरे आणि इतर चरित्र। त्याचबरोबर त्यांचं जे महत्त्वाचं जे काम आहे, तर ते म्हणजे विशेषतः माणगावचं आणि पुण्याचं जे साने गुरुजी यांचं जे स्मारक झालं, यामध्ये विशेषतः साने गुरुजींच्या स्मरणार्थ साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव नजीक वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावामध्ये आहे। विशेषतः 1999 36 एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचं काम हे पूर्ण झालं। यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिबिरांसाठी 2 डॉर्मेंट्स म्हणजे सामुदायिक शयनगृहे, कॉम्पिंग ग्राउंड हे बांधण्यात आलं। 350 विद्यार्थी मावतील इतकी डॉर्मेंटरीची क्षमता, ज्यामध्ये युवा श्रम संस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन, शिबिर मालिका, मित्र मेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना, विशेष श्रम संस्कार, साहित्य संवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असत। यामध्ये शाळांच्या अनेक उपक्रमासाठी त्यांनी डॉर्मेंटरी उपलब्ध करून दिल्या आणि या संस्थेनं 2009 प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम हाती घेतलं। या टप्प्यामध्ये साने गुरुजी भवन आणि आंतरभारतीय अनुवाद केंद्र अशा 2 प्रकल्पाची योजना ही आखली। साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन साने गुरुजी भवनामध्ये होणार आहे, ज्यामध्ये साने गुरुजींचं स्मारक उभारणं या भवनामागचा उद्देश आहे। तसंच आंतरभारतीय अनुवाद केंद्र हे साने गुरुजींच्या पाहिलेल्या स्वप्नांची ती प्रतिकृती आहे। हेच केंद्र कॉम्प्युटर, इंटरनेट, ऑडिओ, व्हिज्युअल रूम अशा सोयी सुविधांनी युक्त सज्ज असेल। इथे सुसज्ज लायब्ररी सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे आणि या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन अभ्यास करू शकतील अशी संस्थेची योजना आहे। साने गुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीची ही संस्था झटते, जसं की पुण्यामधील दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचं देखील स्मारक आहे। हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहापैकी एक आहे। प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयावरील नाटकांच्या सादरीकरणासाठी स्मारकाजवळ बॅरिस्टर नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी देखील करण्यात आली। त्याचबरोबर पालगडमधलं जे घर आहे त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू,
ज्यामध्ये साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील हरणेज जवळच्या आपल्या मूळ गावी म्हणजेच पालगड या गावी काढली. त्या ठिकाणी त्यांचं जे राहतं घर आहे ते आजही चांगल्या प्रकारे ठेवलं आहे. त्याच्या शाळेमध्ये जात होतं ती प्राथमिक शाळा आजही चालू आहे. म्हणजे पालगड हे मंडणगड नजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागा ठिकाणी आहे. कारण पर्यटक या गावाला आणि घराला आवर्जून हे भेट देतात. विशेषतः साने गुरुजींची जी पुतणी आहे ती म्हणजे सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचं राहतं घर हे राष्ट्राला अर्पण केलं. त्यानंतर घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था यामध्ये करते. यामध्ये आंतरभारतीय साहित्य संवाद संमेलन जे आहे तर त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहू. यामध्ये 2012 सालचं आंतरभारतीय साहित्य संवाद संमेलन हे माणगावला याच संस्थेत झालं. आधीची संमेलन हे मात्र मुंबईमध्ये झाली होती. त्यांच्या गौरवासंदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विनोबा भावेंनी त्यांना अमृतपुत्र असा त्यांचा गौरव केला. आचार्य यात्रेंनी त्यांना मृत्युंबन घेणारा हा महाकवी असा गौरव उल्लेख केला. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच पद्धतीचे समाजसुधारकांसंदर्भाबद्दलचे व्हिडिओ बनवणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.